अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज मी आपल्याला गुरुचरित्र पारायण 12 एप्रिल ते 18 एप्रिल गुरुचरित्र पारायण आपण अवश्य करावं। श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे 12 एप्रिल ते 18 एप्रिल। आपल्या जवळच्या केंद्रांमध्ये मठामध्ये किंवा घरी गुरुचरित्र पारायण आपण अवश्य करावं आणि इतरांना पण सांगावं। तर गुरुचरित्र पारायण आपण करणार आहे। भरपूर जण म्हणतात गुरुचरित्र पारायण करावं, गुरुचरित्र पारायण आपण करणार आहोत। पण ठीक आहे, आम्ही गुरुचरित्र पारायण भरपूर जण करणार, पण गुरुचरित्र पारायण करायच्या अगोदर किंवा गुरुचरित्र पारायण करायला बसल्यावर जर कोणी वारलं, सुतक वृद्धी 4 दिवसाचे प्रॉब्लेम जर आले तर काय करायचं? पोथी तशीच ठेवायची का? वाचन बंद करायचं का? काय करायचं? भरपूर लोकांना खूप मनामध्ये प्रॉब्लेम असता, प्रश्न असता, वृद्धी असती, शुद्ध कोणाचं पाळायचं, किती दिवसाचं पाळायचं, ह्या सगळ्या गोष्टी आज मी ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सांगणार आहे। आपण व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघावं। तर सगळ्यात अगोदर गुरुचरित्र हा परमपावन ग्रंथ आहे, तो कोणीही महिला माता भगिनी कोणीही वाचू शकता, त्याला बंधन नाही। आपण ठरवलं गुरुचरित्र वाचायला, आपला पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, तिसऱ्या दिवशी कोणाला तरी आपल्याला समजलं की आपल्या गावाकडे कोणतरी वारलेलं आहे, गावाकडं कोणतरी वारलेलं आहे, मग आपण मला फोन येतात की दादा आम्ही काय करायचं, वाचन सुरू ठेवायचं, बंद करायचं, काय करायचं? सगळ्यात अगोदर सुतक जे आहे ते 3 पिढ्या पाळायचं। 3 पिढ्या मागच्या वेळेस पण सांगितलं, पण भरपूर जण म्हटले की आम्हाला 3 पिढ्या म्हणजे काय हे सांगावं। 3 पिढ्या म्हणजे काय? आजोबा, तुमचे जे आजोबा असेल, आजोबा वडील मुलगा, 3 पिढ्या आपल्या आजोबापर्यंत पाळायचं। म्हणजे तुमचं गाव आता खूप मोठं असेल, एक आडनाव नाही घेत मी, गावामध्ये काय आडनाव असतं, भरपूर जण आडनावाचे 100-200 लोक असतात, मग त्यात 100-200 लोकांमध्ये भरपूर जण वाढतात। जन्म आणि मृत्यू हा नैसर्गिक आहे, त्याला कोणीही अडवू शकत नाही, कोणीच नाही। उद्या मी पण मरणार आहे, सगळे मरणार आहे। तर त्या 100-200 लोकांमध्ये कोणतरी एक्सपायर झालं आणि आपण जर गुरुचरित्रात बसलो, मग आपण काय करतो? कोणतरी वारलं, मग आपण बंद करतो। तसं नाही करायचं। 3 पिढ्या पाळा फक्त आपल्या घरामध्ये, आपल्या रक्ताच्या नात्यामधले, रक्ताच्या नात्यामध्ये 3 पिढ्यापर्यंतच पाळायचं, बाकी कोणाचं पाळायचं नाही। ते वारले ठीक आहे, आपल्या टेन्शन, आपले जास्त गटवस नसेल, काही नसेल, घरामध्ये गोमित्र टाका, बस आपण वाचू शकता। बंद करायचं नाही, गुरुचरित्र बंद करायचं नाही। आता कोणाकोणाला 4 दिवसाचे प्रॉब्लेम येतात, तर 4 दिवसाचे प्रॉब्लेम करणारे असेल, आपल्याला माहीत असतं, ज्या माता भगिनी सेवेकरी तयार आहे त्यांना माहीत असतं कोणती डेट काय, आपापल्या डेट माहीत असतं प्रत्येकाला। त्या डेटमध्ये कधी चुकून पण गुरुचरित्राला बसू नका, पहिली खबरदारी घ्या। आपण गुरुचरित्र 12 एप्रिल ते 18 एप्रिलच करायचं का? नाही, आपण गुरुचरित्र वर्षभरात कधीही करू शकता। मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र, मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र। म्हणून असं काही नाही, आपल्याला वाटतं 12 एप्रिल नाही झालं, ठीक आहे 18 एप्रिल नंतर करा, बंधन नाही। फक्त गुरुचरित्र वाचायच्या मध्ये अमोशा नाही यायला पाहिजे, एवढा साधा आणि सोपा नियम आहे। बाकी तुम्ही वर्षभर कधीही वाचा, तुम्ही किती पारायण करा, काहीही प्रॉब्लेम नाही। कोणाला सुद्धा, कोणाला वृद्धी असेल, वृद्धी कोणाकडे बाळ जन्माला आलं, तर वृद्धीचं आहे ना जास्त पाळायची आवश्यकता नाही। वृद्धी त्यांच्या घरी झाली, आपल्याला कुठे तिथं त्यांच्या घरी जाऊन लागायलाही करायची नाही आहे। म्हणून वृद्धी जरी आली तर वृद्धी पण 3 पिढ्या लक्षात ठेवा, 3 पिढ्या करायचं कोणतं पण असेल। कारण की असं जर ठरवलं तर एक ताई आम्हाला, एक ताई असंच म्हणत होती, दादा आमच्या घरामध्ये एवढं सुतक असतं म्हणे, कोणी कोणी गावात वारत असतं, तर आम्ही 1-1 महिना देवाची पूजा करत नाही, 1-1 महिना आम्ही सेवा करत नाही। म्हटलं ताई बरोबर आहे, 1-1 महिना आपण सेवा करत नाही, रोज जेवण करता ते म्हणे, हा दादा आम्ही रोज जेवण करतो, जेवण पण सोडायला पाहिजे ना। मग तसं नसतं, कसं असतं माहिती का? आपलं वृद्धी आहे जे जवळचे आहे ना, तर त्यांचं तुम्ही अवश्य पाळा, 3 पिढ्यापर्यंत पाळायचं। जर तुम्ही पूर्ण गावचं जर पाळत बसले तर तुमची कोणतीही सेवा होणार नाही, काहीही होणार नाही। म्हणून आपले जे कार्य आहे, आपले कर्म आहे, ते कर्म आपण अवश्य करायला पाहिजे। 3 पिढ्यापर्यंत अवश्य पाळावं, मी तर म्हणतो 10-12 दिवस आम्ही पण पाळतो तसं नाही, पण गावामध्ये कोणी वारलं असेल किंवा आपलं तसं काही फक्त नाव आडनाव एक असेल तर पाळायचं का? नाही, पाळायची आवश्यकता नाही। कारण की असं जर आपण पाळायचं जर ठरवलं जरी,
त्या ताईच्या म्हणण्यानुसार एक महिना त्यांना पूर्ण सुद्धक होतं, एक महिना देवाची पूजा नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, घरामध्ये वादविवाद भांडणं सुरू होऊन जातात. आणि ते म्हणतात आम्ही महाराजांची सेवा केली तर घर शांत होतं, आणि असे वृद्धी आणि हे जर आले सुतक आले तर घरामध्ये वादविवाद भांडणं होता. तर तीन पिढ्या पाळायचं, बाकीने पाळायचं. आता जर कोणाला तरी पण कोणीतरी बसले, पारायण करायला बसला तुम्ही तरी पण, आता जवळचं जर कोणी वारलं तर ती पोथी दुसऱ्यांकडून वाचून घ्या, ती पोथी कोणाकडून तरी वाचून घ्या. कारण की दुसरे तुमच्या घरी येऊन वाचतील तर तुमचं घर घरामध्ये तुमच्या घरामध्ये विटाळा असेल, तुमच्या घरामध्ये येऊन तो माणूस कसं का वाचणार. कोणी वाचणारं भेटत असेल तर वाचून घ्या, नाही भेटत असेल पोथी तशीच ठेवा, काय करणार त्याला आता. आणि शक्यतो बघायचं, एक दोन जणाला, भरपूर जणाला विचारा, त्यांना वाचायला सांगा. आता हीच जर गोष्ट केंद्रामध्ये असेल, केंद्रामध्ये जर आपल्याला कोणाला वृद्धी सुतक असं पडलं, बघायचं पहिले जवळचे काल आमचे, मग तिथं जे कोणी असेल दादा शेजारी ताई कोणी असेल त्यांना सांगावं कोणाच्या मार्फत की आम्हाला असं असं झालेलं आहे, मग ते दुसरं अल्टरनेटिव्ह माणूस तिथं बसवतील, लेडीज म्हणा ताई म्हणा तिथं बसवतील ते. म्हणून आपण सांगावं, सांगितल्याने दुसरा माणूस बसवता येतो. आणि वृद्धी आता त्याच्यामध्ये जर कोणाचा चार दिवसाचा प्रॉब्लेम असेल, मग त्याला कोणी भेटतच नसेल, भेटत नसेल तर पोथीला हात लावायचा नाही, पोथी तशीच ठेवायची, बस पुढच्या वेळेसपासून पहिल्यापासून वाचायचं. पण आपल्याला भेटेल, आपण प्रयत्न करा. कोणी जर वारला असेल, कोणी हे असेल आणि जवळचं जर असेल तर आपण काय करायचं, बघायचं त्या पोथीला हात लावायचा नाही, त्या पोथीच्या जवळ जायचं नाही. म्हणून पोथी जेव्हा गुरुचत्र आपण जेव्हा सुरू करणार तर ते अशा जागी ठेवा तिथं जाणं येणं जास्त चक्राची गरज नाही पाहिजे, तिथं जाऊन येऊन जास्त लोक नाही पाहिजे, गर्दी नाही पाहिजे, वर्दळ नाही पाहिजे. एका कोपऱ्यात जरी केलं देवघरामध्ये तिथं कोणी असं जाणार नाही, मध्ये कोणी येणार नाही, अशा ठिकाणी ठेवा. आणि दुसरं बाहेरचा व्यक्ती येऊन तिथं गुरुचरित्र पारायण करू शकेल ह्याप्रमाणे पहिलेच बसायच्या वेळेसच आपण पहिले बसायचं असं. आणि पोथी आता काही काही जणांना काही काही जण म्हणणार आमच्याकडे कोणीच नाही भेटत आहे. आपल्याला जर कोणीही नाही भेटलं, महाराजांचं दर्शन घ्यायचं लांबून, महाराजांना म्हणायचं, महाराजांना सांगायचं, श्री स्वामी समर्थ महाराज मी प्रयत्न केला, कोणी भेटलं नाही मला, पोथी तशीच ठेवा, पोथीला हात लावू नका. तुमचं 10-12 दिवस झाल्यानंतर घर गोमित्र शिंपडा सगळं स्वच्छ करा आणि डबल काही दिवसानंतर गुरुचरित्र पारायण डबल करा. चालतं हे, पूर्णपणे चालतं. काही काही जण म्हणणार मग आमचं गुरुचरित्र पण तसंच ठेवलं चालेल का. आता कोणी जर नाही भेटलं त्याला पर्याय नाही काही, ठेवू शकता. आणि मनामध्ये किंतु परंतु असं काही आणू नका. आता एक ताई होती गुरुचरित्र पारायणला बसली, खूप मनापासून पहिल्यांदा गुरुचरित्र पारायणला बसली, केलं त्यांनी, पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, तिसरा दिवस झाला, चौथ्या दिवशी तिला प्रॉब्लेम आला. पण ती म्हणे की माझा प्रॉब्लेम नंतर होता. प्रॉब्लेम आल्यामुळं काय झालं, सगळं डिस्टर्ब झालं. तिचा नवरा म्हणे मी नाही वाचत, तू तुझं वाच. ती ताई अक्षरशः रडत होती. तिने मला फोन केला म्हणे दादा मी रडते म्हणे की मला एवढं पारायण करायचं पण मला मध्येच प्रॉब्लेम आला, मिस्टर पण करणार नाही, कोणी करणार नाही. आणि महाराजांनी माझ्यासोबत माझं काय चुकलं असं मला विचारलं. पण त्या ताईला मला हेच सांगायचं आहे की तुझं काही चुकलं नाही ताई, हे नैसर्गिक गोष्ट आहे तुमची आणि ह्या नैसर्गिक गोष्टीमुळेच सगळे जन्म आहे ते आमचा होतो, सगळ्यांचा होतो. म्हणून काळजी करायची नाही, प्रॉब्लेम आले 4 दिवसाचे सोडून द्या, कोणी वाचायला नसेल तशीच पोथी ठेवा. सगळं क्लिअर झाल्यानंतर 5-6 दिवस 7-8 दिवस झाल्यानंतर डबल एकदा गोमित्र शिंपडून आपण गुरुचरित्र वाचन करू शकता. म्हणून मनामध्ये किंतु परंतु भीती कधीही विचार आणायचा नाही. खूप लोकांच्या मनात विचार असतात की माझं काही चुकलं का, माझं काही हे होईल का. बघा गुरुचरित्र वाचन करताना मनामध्ये विचार आणायचा नाही की माझं काही चुकेल का, माझं काही हे होईल का. चुकू द्या, जो चुकतो तो शुटतो. कोणी परफेक्ट नाही या जगात, कोणीच नाही ह्या जगामध्ये, कोणीच परफेक्ट नाही. मी पण नाही, मी तर काहीच नाही, मी तर शून्य. आपण शिकत असतो, आपण सगळे शिकण्यासाठी करतोय गुरुचरित्र पारायण, हे शिकण्यासाठी करतोय. म्हणून कोणी परफेक्ट नाही आहे, कोणी मोठा नाही आहे, कोणी छोटा नाही आहे, सगळे समान आहे. महाराजांसमोर सगळे लेकर सारखे. म्हणून आपण मनामध्ये किंतु परंतु आणू नका. ह्या याच्यामध्ये जर प्रॉब्लेम कसं असतं, चांगलं काम करतो ना मध्ये मध्ये खडे पडत असता मिठाचे. म्हणून ताण घेऊ नका, आपली सेवा ही अखंडपणे सुरू ठेवायची. महाराजांना, महाराजांपासून कधीही दूर जायचं नाही. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.